श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदैवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्षं एकं नित्यं विमलं अचलं सर्वधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदन कंथाटोपी चमाला दंडकमंडलुधर कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलयुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाही मां पाही मां पाही मां। जय जय श्री सागर विलासा माया चक्र चालका विनाशा शेष शयना अनंत वेशा अनामातीता अनंता जो सकल विश्वाचा जनिता समुद्र कन्या जांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णुचा अवतार गजवदन शिव कुमार एक दंत फर्षधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपने होवो हे। जिचा वर प्रसाद मिळता मूड पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता न मेली जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धिचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी अस्ति माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांचिया नमस्कार वारंवार साष्टांग। ब्रह्मा विष्णु महेश्वर तीन ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रि कुमार दत्तात्रय नमीला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडुनी आपुला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले करता आणि करविता
तूची एक स्वामी ना था माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकोनी आस्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्त करोनी आता नमो साधु वृंद ज्यासी नाही भेदा भेद ते स्वात्म सुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मीक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले जानी वारंवार त्यांची आचरणी नमन माझे साष्टांग कवी कुलमुकुटावतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञाते ही डोल वितिमान त्यांचे चरण नमिले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकाराम आदिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथ रचना करवावी आता करू नमन जे का श्रोते वीक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणुनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पाहावे स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्र सा त्या महोद धिंतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञानी अनमान काही न करावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आदरे भक्त परिसुत प्रथमोध्याय गोढहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलचरण नाम प्रथमोध्याय गोढहा श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु।